कुर्ला लोकसेवा संघ कुर्ला वेस्ट युनिव्हर्सिटी शेर ए रिक्षा यांच्या वतीने कुर्ला स्टेशन परिसरातील महिला मंडळ शाळेच्या प्रांगणामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। नहीं, मैं इन लोगों का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि इन्होंने हमें इफ्तार के लिए बुलाया। हम लोग दिन भर भूखे रहते हैं, रोज़ा रखते हैं, और ये बड़े प्यार से, बड़े श्रद्धा से इन लोगों ने हमको बुलाया। हम तो ये कामना करते हैं कि ये श्रद्धा पूरे भारत देश में रहे। जब मुसलमान का त्यौहार आए तो हिंदू भाई उनको अनाज खिलाए या जो भी उनका मज़हब बोलता है, और जब हिंदू का त्यौहार आए तो मुसलमान उसके लिए आगे बढ़े। हम इस देश में रहते हैं जहाँ बाबा साहब अम्बेडकर साहब का एक कानून चलता है, और ये चाहते हैं कि हर जगह सब कानून के हिसाब से ही काम हो। लोकसेवा संघातर्फे जे आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि कुर्ल्यामध्ये ज्या पद्धतीने सर्व धर्मच्या लोकांना एकत्र घेऊन प्रत्येक वर्षी जे आयोजन करत आहेत, तर त्यांनी पुढील वर्षी सुद्धा चांगलं आयोजन करावं। त्यांचे काही जे विषय असतील त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने सर्व आपण चर्चा करून त्यासाठी आपण नक्कीच त्यांना मदत करू। सर्वप्रथम मी आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एक ह्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून एक शुभेच्छा व्यक्त करतो की बाबा तुमच्याप्रती ह्या कुर्ल्यामध्ये जे एक भीतीचं वातावरण आहे बाबा, जे ज्या सध्याच्या राजकीय लोकांचा जो पा हे असतं आहे त्याच्या कुठेतरी नाही म्हणजे तुमची ही एकात्मता सदैव अखंड असू आणि तुमच्यामधला जे प्रेम गळा आपुलकी ही सर्व धर्मामध्ये ही टिकून असो, हीच तुमच्या इफ्तार पार्टीच्या शुभमंगल दिनी बाबा मी तुम्हाला शुभेच्छा देतो, एवढंच बोलतो। आम्ही असा याच्या पाठीमागं काही उद्देश ठेवला नाही, फक्त आम्ही ठेवलं आहे, आम्ही इच्छा हालकांनी याच्यासाठी ठेवलं आहे की आम्ही सर्व धर्म समभाव, आम्ही सगळी एक आहे, आम्ही हिंदू मुस्लिम नाही करता, आम्ही सगळे भाऊ भाऊ आहेत। म्हणून हे इंटेन्शननी आम्ही हे इफ्तार पार्टी ठेवले की सगळ्या धर्मांना आम्ही आणि सत्यनारायण पूजा करतो आम्ही प्रत्येक वर्षी, आणि आमच्या पूजामध्ये मुस्लिम भाऊ लोक उभा राहून काम करतात। तुम्ही प्रत्येक वर्ष येऊन तुम्ही बघू शकता, 26 जानेवारीला आमचा सत्यनारायण महापूजा असतो, त्याच्यामध्ये जसं या भावांनी बोलले जाता हे सगळे काय ना काय करत असतात, तर आम्ही पूजा करतो त्यामध्ये फक्त सगळे मुस्लिम भाऊ आम्हाला साथ देतात, मिळून आम्ही पूजा करतो। तसंच आम्ही हिंदू भाऊंनी पण इफ्तारी पार्टी ठेवून आम्हाला लोकांना हे दाखवायचं आहे की आमच्यामध्ये भेदभाव नाही, आम्ही सगळे भाऊ एक संगती आहेत। मेरे तो बहुत खुशी है कि हम लोग हिंदू मुस्लिम सब मिलके अपना ये सत्यनारायण की वहाँ पूजा करते हैं। आज हम लोग 7 साल से मतलब सत्यनारायण की वहाँ पूजा कर रहे हैं, उससे वही 7-8 साल से हम ये अफ्तारी भी कर रहे हैं, और हमारे में कोई भेदभाव नहीं है। और जितने हमारे कुर्ला के रिक्शे वाले, चाहे वो हम लोग शेयर रिक्शा हो, चाहे मीटर वाले हो, चाहे कोई भी हो, सब हमने हमारा साथ दिया, उसके लिए मैं सबसे उनका धन्यवाद करता हूँ, सबसे शुक्र अदा करता हूँ। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।